नवे वर्ष सगळे नव कार्यकर्त्यांचे संमेलन आणि आज युवा दिन स्वामी विवेकानंदांचं जयंती. आजच्या या कार्यकर्त्यांच्या संमेलनात आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाशराय खन्नाजी, आमचे संघटन मंत्री विजयराव पुराणिकजी, तसेच गोवा राज्याचे मुख्यमंत्री दत्तात्रय प्रमोद सावंत, मंचार बसले सगळे मंत्रीगण, आमदार, प्रदेशाचे प्रमुख पदाधिकारी आणि तुम्ही सगळे कार्यकर्ते, आज नव्या वर्षात पहिले कार्यकर्त्यांचे संमेलन. मोठ्या संख्येन आज पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संमेलनात आपला सहभाग दिला असा हाव राज्यकारणीच्या वतीन तुमची परत एक फाटी मनात काळजांतल्यान स्वागत करता आणि प्रास्ताविक करपाक आमचे निवडणूक अधिकारी गोविंद पर्वतकर सर यांच्या कडे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विनय तेंडुलकर, गोय राज्याचे मुख्यमंत्री, हांगासर ऑब्झर्वर म्हणून आयिल्ले पक्षाचे उपाध्यक्ष अविनाशराय खन्नाजी, त्याच बरोबर आमचे महामंत्री पुराणी मानेस्त आणि तुम्ही जमिल्ले सगळे कार्यकर्ते. मदीं म्हजें नांव एकदां घेतलें मागीर परत घेतलें म्हणटकीर हांव थंय पॉयंट काडटलो आतां कितें उलोवपाचें तें मागीर म्हाका जावचें पडलें. पण तो सुवर्ण क्षण की म्हज्या मित्राक म्हाका थंय व्यंग मारपाक मेळ्ळी कारण भारतीय जनता कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारान आनी पक्षान जी उपलब्धी आयज दिल्ली आसा ती उपलब्धी तुमकां सगळ्यांक खबर आसा. एक धडाडीचें नेतृत्व आमकां मेळ्ळां श्री नरेंद्र मोदी हांच्या रुपान आनी त्याच बरोबर होम मिनिस्टर जे आसात ते अमित शाह हांच्या तांच्या साथीन. नित्यच अनेक जे कायदे आसात ते कायदे मुखार व्हरपा खातीर जाणी जी एक भरारी घेतली त्या ह्या 2019 निवडणूक जाल्या उपरांत धडाडीचे निर्णय घेवपाक लागले. मागीर जे आमी मॅनिफेस्टोन दिल्ले ते विशय आशिल्ले त्या विशयाचो भाग म्हणून राम मंदिराचे आसूं, जे सुप्रीम कोर्टान निकाल दिल्लो तो 370 आसूं, ट्रिपल तलाक आसूं, किंवां नवीनच पयर जेन्ना आज कालच्या 10 तारखेच्या ज्याचे कायद्यान रुपांतर जाला असो CAAचो भाग आसूं. CAAच्या रुपान भारतातले सगळे राजकारण ढवळून काडपाचे काम विरोधी पक्षान केला त्या इतल्याच भयान की आमी आतां हांगच्यान निस्तनाबूत जातले. आणि CAA म्हटल्यार कितें हाजी जी लोकां मदीं जनजागृती जी करपाची आसा ती काम आमचेर तुमचेर कार्यकर्त्यांचेर आसा. आणि मुद्दामून हांव CAAचो उल्लेख आयच्या ह्या कार्यकर्ता संमेलनान मुद्दामून करता. सिटिझन्स अमेंडमेंट एक्ट आसा हाचे बद्दल हांव तुमकां खूब लांब चवडे अशें भाशणय दिवचो ना, पण थोडक्यात इतलेंच सांगता. हें नागरिकत्व जें आसा त्या नागरिकत्वाच्या निमतान आमच्या शेजारच्या राज्यांत जे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान जे मायनॉरिटी आसा तांचे धार्मीक उत्पीडन जाल्लें आसा, तांकां भारतांत येवन आपले सिटिझनशीप घेवपाक लागून एक मेकळीक मेळ्ळ्या आनी त्या हातूंत तांकां एक जिणेक एक तांचे भितर नवी एक उर्बा निर्माण जाल्ली आसा. ना धडका ना घाटका अशे तरेन ते रावताले, अशे लाखो लोक, अशा लाखो लोकां मदीं फक्त हिंदूच ना, सेक्युलर शब्दाचे फॅब्रीक जर काढून जर पळयले जाल्यार तातूंत भितर हिंदू, जैन, पारसी, कॅथलीक, बौद्ध अशा स धर्मांक भारतांत भितर नागरिकता मेळपाक लागून तांचो मार्ग सुकर केल्लो आसा. आनी हे CAAचे एक्ट जो एक्ट जाला पयली CAB आशिल्लो तो एक्ट घरा घरांत वचून तो कितें हो सांगपाची जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचेर म्हळ्यार तुमचेर आनी आमचेर आसा. आणि पक्षान दिल्लें आमचें काम आयज पर्यंत इतिहास आसा तो इतिहास की आमी वेळोवेळी जे जे काम दिलें त्या लोकां कडेन पर्यंत आमी पावयलें. म्हणून आयज
जे वदोळ रायटली म्हटला गिनीज बुकान भारतीय जनता पार्टी ही सगळ्यात ओल्ड पार्टी सगळ्यात मेंबर आशिल्ली ओल्ड पार्टी त्याच बरोबर जगान भितर सुद्धा एक नंबरची पार्टी जावपाक लागून हे अमित शहाचे नेतृत्व आमकां कारणीभूत ठरला. आणि ह्या सीएएच्या निमतान आमकां जे पक्षान दिल्ले काम जे आशिल्ले ते काम आमी मुखार व्हरतना पयर आमी 3 तारखेक आमी सीएएच्या समर्थनाक आमी रॅली दिली. त्या रॅलीक 20,000 गर्दी जो जमाव एकठांय जाल्लो तातूंत आमी दाखोवन दिलें की गोंय सुद्दां सीएएक सपोर्ट करता. म्हणून हांवें मुद्दामून त्या दिसा सुद्दां म्हणटाले की आमचो आवाज दिल्ली सुद्दां पावोवपाक जाय. तो आवाज कितें? वी सपोर्ट सीएए, वी सपोर्ट सीएए. पणजेत पावला, वी सपोर्ट सीएए. आणि त्या हातूंतल्यान ताज्या नंतरची दुसरी जर आमकां जर काम दिलें तें काम म्हणल्यार ट्वीट करपाचें. ट्विटाच्या माध्यमांतल्यान आमी 12,00,000 पर्यंत ट्विटर म्हणजे आमच्या हांगा गोंयांत खुबशे ट्विटर हँडल कमी आसा पण तातूंत भितर वी सपोर्ट सीएए हो संदेश आमी वयर पर्यंत धाडलो. ताजे नंतर आमकां तिसरें काम जें दिल्लें आसा तें आमी तुमी मेळून करपाक जाय. आमचे कडेन सगळ्या कडेन मोबायल आसा. गोंयांत आमची संख्या मेंबर जी आसा ती 3,00,000 वयर मेंबर जाल्ली आसा. पण आमी घरा घरांत वचून तेन्ना वतना ज्याच्या ज्याच्या हातान मोबायल आसतलो त्या त्या मोबायल धारकाक आमी जावन एक मिस कॉल मारपाक लावपाक जाय. पयशे बीन कांयच पडना ताका. तो मिस कॉल मारपा खातीर आमी तांकां प्रोत्साहन करपाक जाय केन्ना केन्ना मातसो मोबायल दी रे आनी आपूण मारतले म्हणून. हांगा आशिल्ल्या प्रत्येक कार्यकर्त्यां कडेन विनंती आसा की तांणी आपलो मोबायल भायर काडचो. आतां नंबर डायल करचो. जाणी केला तांणी करपाची गरज ना आनी परत केलो म्हणून कांय नुकसानूय जावचें ना. सगळ्यांनी माचे वयले माचे सकयले आनी नंबर डायल करचो 8 8 6 6 2 आनी परत एकदा 8 8 6 6 2. आय रिपीट 8 8 6 6 2 8 8 6 6 2. कांयच करपाचें ना, रिंग मारपाची. सगळ्यांनी मातशें आमचे माननीय अविनाश राय खन्नाजीनी रिक्वेस्ट केलें की सगळे मोबायल मातशे वयर काडून धाग्या बेळ भायर तरी काडलेले कळटले सगळे. आनी मातसो फोटो घेता एकदम मातसो दिसूनी बरेच मोबायल भायर सरले. कोणाकडेन मोबायल ना तो शेजारचो बीन मातसो हाताक हात शाबास. आतां हो नंबर तुमकां दिलो तो तुमी डायल करात 8 8 6 6 2 8 8 6 6 2. आनी ह्या नंबराचेर एक रिंग मारात. कोणाक बील येवचें ना, पयशे जाय तुमचे कट जाले 1 रुपया 30 पयशे बीन तातूंत कांयच येवचें ना, कांयच टेन्शन करनाका. आपल्या घरा कडेन बायल भुरगीं शेजारी पाजारी मित्र मंडळी सिपदायदर बॅल विशय कोण आसता तांकां सगळ्यांक सांगात ह्या नंबराचेर डायल करा म्हणून. हे आमी नरेंद्र मोदीजी सरकाराक इनडायरेक्टली न्ही डायरेक्टली आमी सपोर्ट करतात. आनी शेवटचे सिग्नेचर कंपेन आसतली आनी कितें आसतली. मंडळाचे सगळे अध्यक्ष हांगा जे हजर आसात 31 जी मंडळां जाल्लीं आसात पदाधिकारी आसात नोट करात या आयकयात. हांगासर फाटल्यान सुधीर आनी कार्यकर्ते आमच्या घर घर चलो अभियानाच्या संदर्भात पत्रकाचो गठ्ठो तुमकां दितले. आमी एकूण गोंयांत जी 3,00,000 आमी मेंबरां कडेन पाविल्ले आसा ते सरासरी आमकां 1.5 लाख घरांनी आमकां पावपाक जाय. सम्मानित मंच और उत्साह से भरी हुई कार्यकर्ता बजू, कल भारतीय जनता पार्टी गोवा के लिए एक नए पार्टी के लिए एक नए अध्याय की शुरुआत हुई है. कल आके मैंने जो नॉमिनेशन पेपर्स थे उनको वेरीफाई किया, चेक किया और एक ही नाम जो अध्यक्ष के लिए आया वो सहानंद जी का है. सर्वसम्मति से मैं उनको नए प्रदेश अध्यक्ष के रूप में इलेक्टेड घोषित. भारतीय जनता पार्टी का जय हो, भारतीय जनता पार्टी का जय हो. और
उसका प्रमाण पत्र हम लोग उनको देंगे। नवीन अध्यक्षाचे स्वागत राष्ट्रीय उपाध्यक्ष कडल्यान तशेंच माझेर असले आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे मंत्रीगण प्रदेशाचे सगळे प्रमुख पदाधिकारी आणि या हॉलात बसले सगळे कार्यकर्ते त्यांचे अभिनंदन करता सर्व कार्यकर्त्यांना विनंती करता कृपया जागेवर उभे राहूचे आणि मोठ्या ताळ्यांनी आमच्या नव्या अध्यक्षाचे उर्बा वाढवचे नवी जबाबदारी ज्या कार्यकर्त्याचे सामान्य कार्यकर्त्याचे पक्षान दिले असा त्या कार्यकर्त्याक नवे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचं भारतीय जनता पार्टीचं भारत माता की भारत माता की वंदे वंदे। जबाबदारी आमची सगळ्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांचीच असा संघटनेत काम करता करता अनेक पदाची जबाबदारी सांभाळत असताना नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून माननीय श्री सदानंद शेठ तानवडे यांची आज नियुक्ती झाली असा त्यांच्यावर जबाबदारी असा आणि आम्ही सगळे कार्यकर्ते या हॉलात असतात आणि अनेक कार्यकर्ते आज या हातून ना त्यांची सगळे जी जबाबदारी असा त्यांची फुडली वाटचाल जी असा ती आम्ही सगळ्यांनी यशस्वी करपाक जाय। तुमच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही त्या शुभेच्छा देतात आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा एक बूथ अध्यक्षा पासून आपल्या संघटनेत काम करण्याची सुरुवात केली पंचवीस सदस्य असले प्रदेशाचे पडले सुवातेर कार्यक्रम पुढे वळत असताना या प्रदेशाची प्रदेश अध्यक्ष म्हणून दोन टर्म ज्यांनी धुरा सांभाळली आणि आज राज्यसभेचे खासदार म्हण आज जे असतात विनयभाई तेंडुलकर आमकां खबर असा सगळ्या कार्यकर्त्याचे एक प्रेरणा प्रतिपाडी दोरान घोषणा जाऊ दिया भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा कार्यवळ पुढे वळत असताना विनयभाई राज्यसभेचे खासदार माझे अध्यक्षांकडे विनंती करतात आणि या वेळाचे आपले मनोगत व्यक्त करचे तसेच समस्त कार्यकर्त्यांक मार्गदर्शन करचे। नाही फाटले सगळे म्हणपाची भारत माता की भारत माता की सदानंद दलाने तुम्हा के पडो आजच्या नवीन प्रदेशाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात आणि कार्यकर्त्याच्या संमेलनात माचेर खास करून
आमच्या निरीक्षक म्हण आयिल्ले आमचे प्रभारी निरास्ती उपाध्यक्ष माजी खासदार अविनाश राय खन्नाजी गोय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत महाराष्ट्र आणि गोयचे आमचे पालक संघटन मंत्री अविनाश राय विजयराव पुराणिक त्याचबरोबर नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे मित्र सदानंद शेठ तानावडे गोयचे उपमुख्यमंत्री श्री बाबू कवळेकर श्री बाबू आजगांवकर सगळे मंत्रीगण सगळे पक्षाचे पदाधिकारी दक्षिण गोयचे अध्यक्ष बाब तुळशीदास नाईक उत्तर गोयचे अध्यक्ष श्री महानंद अस्तोडकर आमचे संघटन मंत्री श्री सतीश धोंड पत्रकार भाव आणि मोठ्या संख्येन उपस्थित आशिले सगळे गोयचे प्रमुख कार्यकर्ते भावन आणि बहिणीनो खरं म्हणजे खूप आनंद होता कारण भारतीय जनता पक्ष एक सामान्यातल्या सामान्य कार्यकर्ते व्हडले पदाचेर व्हरून बसयता तसो जवळजवळ 7 वर्सां आदी म्हाका प्रदेशाचो पक्षान अध्यक्ष केलो एक सामान्य कार्यकर्तो आनी येदी व्हडली जबाबदारी केन्ना स्वप्नान सुद्दां चिंतूंक नाशिल्ली येदी व्हडली पक्षाची जबाबदारी मेळटली म्हणून आनी 3 वर्सां जातकच गोंयान म्हाका पक्षाचे 13 आमदार आसतना सुद्दां गोंया भितर पहिल्याच फावट राज्यसभेन वचपाचो मान म्हाका मेळ्ळो खरें म्हणजे पक्ष खंयच्याच कार्यकर्त्याचेर अन्याय केन्नाच करिना जो कार्यकर्तो काम करता सगळेच काम करतात तेका योग्य ती संधी दिवपाक पक्ष दिता म्हजो गोविंद बाबान सांगलें जेन्ना हांव प्रदेशाध्यक्ष आशिल्लो तेन्ना 2017 निवडणुका जाहीर जाल्यो आनी प्रेसवाल्यांक कार्यकर्त्यांक सगळ्यांक सांगतलें की भारतीय जनता पक्षाचे किमान 26 आमदार निवडून येतले म्हणून खरें म्हणजे आमी सगळ्यांनी प्रयत्न केले शेवटी मागीर आमी 13 आमदार आमचे निवडून आयले आनी मनोहर भाई गोंयचे मुख्यमंत्री जाले मागीर सरकार तर स्थिर करपाक जाय जाल्यार कांय आमदारांक घेवचे पडटले हो प्रस्ताव आमचे अमित भाई शाह राष्ट्रीय अध्यक्षा कडेन मांडलो आनी तेंच्यांनी परवानगी दिली त्या वेळार मुख्यमंत्री एम्सान भरती आशिल्ले तेंचे कडेन गेलो तेंचे कडेन परवानगी घेतली आनी मागीर त्या वेळाचेर दोग जाण आमदार दयानंद सोपटे आनी सुभाष भाऊ शिरोडकराक राजिनामा दिला आनी दिल्लीत तांचो प्रवेश केलो आनी खऱ्या अर्थान एक सरकाराक बळकटी मेळ्ळी मागीर 2 मगो पक्षाचे आमदार तांकां आमचे पक्षा भितर विसर्जीत केले खरें म्हणजे आतां जे उपमुख्यमंत्री म्हाजे बरे मित्र आमचे गेले 3 वर्सांसून उलोवणी चल्लेली कोणेक सांगले विश्वास मनोहर भाईच्या आशिर्वादानूच हे सगळे चल्लेल्यो गोश्टी आमी मेळटाले 15 महिन्यान केन्ना तरी एक दीस कोणाकूच कळनासले आनी शेवटी मागीर 10 आमदार घेवपाचो निर्णय घेतलो तो बी हायकमांडाचे परमिशन घेतलो थोड्यांनी मागीर खूब कितें कितें उलयले कांय लोक दुखले लोकांनी म्हाका सल्ले दिले
आनीक खरेंच म्हाका खूब आनंद जाता. रिटायर जातना पक्षाचे 27 आमदार आसा. हांवें संघटन मंत्र्याक म्हणटालें वता वता 30-1 सिक्सर मारया काय म्हणून आठवडो न्ही वता वता मी रिटायर मेळ प्रेसिडेंट म्हणून आनी 30 करया काय म्हणलेलें. कारण मागीर मुख्यमंत्र्याक म्हणलें म्हणल्यार आसूं म्हणलें. मागीर आमचे भितर कार्यकर्त्या भितर हें आतां मागीर लोकांक हांकां म्हणटा मातसो मत मारलें म्हणटा. आनी ते आमी 27 ही सरकार स्थिर करपाक संख्या बरी आसा. 9 जाता. आनीक खरें म्हणजे हांवें काम करपाची म्हाजे कडेन जें शक्य आहा तें पक्षाचें काम केलें. म्हाका म्हाज्या कुटुंबान म्हाजी घरकान आसूं म्हाजो भुरगो आसूं म्हाजी फॅमिलीन खूब सहकार्य केलें. आमी रातचे 1:30-2 पर्यंत पावताले. केन्नाच तक्रार आयली ना. तशेंच सगले कार्यकर्त्यांक सहकार्य बरें मेळ्ळें. म्हाजे कडल्यान जर केन्नाय चुकून कोणाक अपशब्द वापरलो केन्नाय हांवें म्हाका जाल्यार याद ना पूण चुकून केन्ना घडल्यार म्हाका माफ करची. आनीक हांव येद्या व्हडल्या जाग्यार पावपा खातीर श्रीपाद भाऊ नायक आसूं पयलींचे मुखेलमंत्री मनोहरभाई पर्रीकर आनी आमचे मार्गदर्शक श्री सतीश धुणेचो खूब सिंहाचो वांटो आसा. आमी एक सामान्याचे सामान्य कार्यकर्ते स्कूटरीन भोंवपी कार्यकर्ते. आज सदान तानावडे आसूं दामू नायक आसूं किंवां पक्षाचे सगळे पदाधिकारी चडांत चड पक्षा खातीर रातचे 1:30-2 पर्यंत आमी काम करतात. कारण येदो व्हडलो पक्ष वाडटा गोंया भितर आनी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यान वाडटा. खरें म्हणजे जनरल हातीन नाल दिता तो रिटायर जाता. म्हाका हांगा नाल दिवप हांव अजून रिटायर जावं ना. पक्षाचें काम करीत रावतलो जशें अध्यक्ष आसतना केलें करतालो तशेंच काम करतलो. आनी पक्ष परत एक फावट भारतीय जनता पक्षाचे कमीत कमी 30 कमळां गोंयच्यान फुलोवपा खातीर आमी सगळे प्रयत्न करुया. तुमचे भितर हांव आसतलो. आनीक म्हाका तुमी सगळ्यांनी बरी पक्षाची सेवा करपाची संदी दी पक्षान. त्या खातीर सगळे म्हाजे नेते आसात सगळे म्हाजे सहकार्य आसात सगळी म्हाजी कोर टीम पक्षाच्या सगळ्याचे आमदार मंत्री पदाधिकारी सगळ्याचे मना पासून देव बरें करूं म्हणटा. आनी पक्ष गोंयान वाडयत वचले अशें मागता. म्हाजे 2 शब्द सोपयता. देव बरें करूं विनय भाई. सगळे कार्यकर्त्यांकडे चुनाव एक प्रदेश अध्यक्ष का और दूसरा जितने MP की सीट होती है उतने ही राष्ट्रीय परिषद के मेंबर होते हैं. तो गोवा से सर्वसम्मति से यूनैनिमसली 2 नाम नेशनल काउंसिल के लिए आए और दोनों के पेपर्स ठीक पाने के बाद श्री सुरेश चोपड़ेकर जी गणेश गांवकर जी इनको विधिवत पूर्व नेशनल काउंसिल का मेंबर गोवा से चुना जाता है. इनको हार्दिक बधाई. अभी हमारे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना जी से मैं दरख्वास्त करूंगा वो कृपया कार्यकर्ताओं को संबोधित करें.
खुदी त्यांची निवड झाली. बाप सदानंद टानवडे आमच्या पार्टीचे संघटन मंत्री श्री विजयराव पुराणिक, आमच्या पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री श्री लक्ष्मीकांत पार्सेकर, आमच्या मध्ये असतात आमचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, बाबू आजगावकर, आमचे फाटले प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार विनयभाई तेंडुलकर आणि बाकीचे सगळे मंत्रीगण, बाकीचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ता भावा आणि बहिणांनो, पेडण्यापासून काणकोणपर्यंत आणि वाळपाईपासून दाबोळीपर्यंत सगळे कार्यकर्ते सकाळी 8 बाहेर ठरला आणि या कार्यकर्ता संमेलनात आपल्या पार्टीचो नवीन अध्यक्ष जाता. या निवडी खातीर हांगासर नजर आयला त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे हांव मना काळजांतल्यान स्वागत करता. आज 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती. स्वामी विवेकानंदाचे नाव नरेंद्र नाथ हे त्याचे नाव आणि आता देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी. एक भारत श्रेष्ठ भारत, एक भारत अखंड भारत, एक भारत विजयी भारत ही तांची संकल्पना पूर्ण करपा खातीर आमचे आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी असतात ते वावुरतात. परत एकदा जातात ताळ्या मारून त्यांचे सगळ्यांनी स्वागत करते हे तुमच्या लागी मागता. आमच्या उत्तर गोवा अध्यक्ष आणि दक्षिण गोवा अध्यक्ष बाप महानंद अस्तोडकर आणि तुळशीदास नाईक ह्या दोघांचे हांव हांगासर अभिनंदन करता सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीन आणि पार्टीक नवी दिशा नवी वाट दाखोवपा खातीर नव्यान परत एकदा जी पार्टीची फुडल्या वचपा खातीर ज्यांची निवड झाल्या ते बाप सदानंद टानवडे. म्हणजे बूथ कार्यकर्ता ते मुख्यमंत्री, बूथ कार्यकर्ता ते पार्टी अध्यक्ष. हांव हे मुद्दामून मेन्शन करता कारण आमचे फाटले मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रीकर आज आमच्यात ना आणि पहिलेच फावटी आम्ही प्रदेश अध्यक्षाची निवड करता कारण भाई हे आम्ही सगळ्यांनी नेते म्हणून पळिले ते मुख्यमंत्री झाले. लक्ष्मीकांत पार्सेकर सरी असलेले ज्या पार्टीच्या कामात सुरुवातीच्या 4 नेत्यापैकी मनोहरभाई पर्रीकर असतात, लक्ष्मीकांत पार्सेकर असतात, श्रीपाद भाऊ असतात, राजेंद्र आर्लेकर असतात, सतीश धोड असतात, हांकां सगळ्यांनी पळयता असताना सगळ्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्ते म्हणून पळोवंक नाशिल्ले नेते म्हणून पळयले असले. त्या खातीर भाई असतले हे मुख्यमंत्री झाले, पार्सेकर सर असले हे मुख्यमंत्री झाले, पण माझ्या सारखिलो सेकंड जनरेशनचा कार्यकर्तो हो कार्यकर्तो म्हणून आशिल्लो आणि तो मुख्यमंत्री झालो ही भारतीय जनता पार्टीची ओळख असा. आणि दुसऱ्या टप्प्यात आम्ही परत एकदा पळयता म्हणजे विनयभाई सांगता असताना सांगले की पार्टीच्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्तो जे बुतावयले काम करता असताना जे युवा मोर्चाचा अध्यक्ष झाले, प्रदेश अध्यक्ष झाले आणि खासदार झाले आणि परत एकदा नव्यान एक सामान्य कार्यकर्तो जो सामान्याचो सामान्य आपल्या वयाच्या 24व्या वर्षा पहिले फावटी भारतीय जनता पार्टीचो पंच झालो आणि सरपंच झाल्या उपरांत तू सरपंच पदाक इलिजिबल ना म्हणजे 25 वर्षाच्या सकयल असा म्हणून सांगपी सुद्धा म्हणजे 24 वर्षाच्या कार्यकाळात भारतीय जनता पार्टीचो पहिलो पंच म्हणून निवडून येऊपी सामान्य सामान्य 91 भारतीय जनता पार्टीचे काम सुरू करपी तोच एकदा परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचे पावता बाप सदानंद शेठ टानवडे हाच्या नटात मुली सगळ्यांनी अभिनंदन करते म्हणता. भारतीय जनता पार्टीची चढ उतार काळ सगळ्यांनीच पळयला आणि वयर बसलेल्यांनी तर सारखोच पळयलो असा. आम्ही जे 4 झाले, 10 झाले, 17 झाले, 14 झाले, 21 झाले, परत एकदा 13 झाले आणि आम्ही म्हणता की आम्ही 13 वेळांनी सरकार करपाक पावले, आम्ही 13 वेळांनी 27 करपाक पावले. पण हांव मुद्दामून सांगता थंडपणे ऐकून घ्यात, आम्ही 13 वेळांनी सरकार करपाक पावले मनोहरभाई मदीं आमच्या मदीं आशिल्ले, आम्ही 13 वेळांनी आमचो राज्यसभेचो खासदार निवडून हाडपाक पावले मनोहरभाई आमच्या मदीं आशिल्ले. आणि घडे आम्ही म्हणता की आम्ही परत एकदा आम्ही 13 वेळांनी म्हणजे 27 करपाक पावले मनोहरभाईच्या आशीर्वादान आम्ही पावले. पण हाज्या फुडली जबाबदारी जी असा ही तुमच्या सगळ्यांचेर असा. हांव चड वेळ उलोवचना, हांव फक्त तितकेच ही जबाबदारी फक्त नवीन अध्यक्षाची न्हू आमकां 2022 विधानसभेच्या निवडणुकेक वचपाचे असा. आमच्या कडेन फक्त 25 महिने असा, आमच्या कडेन फक्त 25 महिने असा. एका महिन्याच्या कार्यकाळात आम्ही जिल्हा पंचायतीच्या निवडणुकेक वता येता त्या कदाचित येता त्या एक 15 मार्च पर्यंत निवडणुका जातल्यो, 15 फेब्रुवारी जिल्हा पंचायतीच्यो निवडणुका डिक्लेअरूय जातल्यो. एका महिन्याच्या कार्यकाळात आम्ही जिल्हा पंचायती निवडणुकेक वता. ही जिल्हा पंचायत परत एकदा म्हणजे उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा दोनूय जिल्हा पंचायतीचे भारतीय जनता पार्टीचो झेंडो लावपाचे काम हे सगळ्या कार्यकर्त्यांचे असा.
एका वर्षाच्या कार्यकाळात आम्ही म्युनिसिपालिटीच्या निवडणुकीत वता आणि थंयसरूय म्हणजे गोयातल्यो मॅक्झिमम म्युनिसिपालिटी ज्यो आसा त्यो एका वर्षाच्या कार्यकाळात निवडणुका जातल्यो. परत एकदा ह्या म्युनिसिपालिटीचे झेंडा लावपाचं काम हे तुमचे सगळ्यांचे आसा आणि ते आम्ही पार पाडपाक जाय आणि हे करपाक आमच्या प्रदेशाची नवीन टीम माननीय आमचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेठ तानवडे हांच्या मार्गदर्शना सकयल आमकां सगळ्या जाणांक फुडें वचपाक जाय आणि निश्चितच म्हाका दिसता आम्ही सगळे जाण हे काम करपाक तांचे हात बळकट करपा खातीर म्हणजे तळागळा पर्यंत परत एकदा नेटान काम करपाक आम्ही सगळे जाण सज्ज असपाक जाय. सरकार सर्वतोपरी हांव म्हणटलो की भारतीय जनता पार्टीचे सरकार आसा आम्ही अभिमानान सांगता. आज आम्ही 27 जाण आसा आणि परत एकदा तशें सांगले आमकां 30 क्रॉस करपाक जाय आणि जर ते 30 क्रॉस जातले आसात जाल्यार ते फक्त प्रदेशाचो अध्यक्ष आणि मुख्यमंत्री आणि आमदार इतक्यांनीच काम केले म्हणून जावचे ना. ते काम जे आसा हे प्रत्येक कार्यकर्तो हे माझे काम आणि हांव निवडून हाडटलो म्हणून जेन्ना करतले तेन्नाच ते शक्य जातले आणि तुमच्या मधलो उत्साह तुमच्या मधलो जोश हे सगळे पळयल्या उपरांत म्हाका निश्चितच खात्री आसा की येता त्यो निवडणुका मागीर त्यो जिल्हा पंचायतीच्यो आसुनी म्युनिसिपालिटीच्यो आसुनी आम्ही सगळे जाण सज्ज आसा आणि आम्ही परत एकदा भारतीय जनता पार्टीचो झेंडो हो जिल्हा पंचायतीचेर आसुनी म्युनिसिपालिटीचेर आसुनी किंवा विधानसभेचेर आसुनी भारतीय जनता पार्टीचो झेंडो हो निश्चितच लागतलो हाची म्हाका खात्री आसा. आमच्या मदीं आम्ही ह्या नवीन निवडणुकेक नवीन वर्साक समारोह येता आसतना हांव परत एकदा हांव चंड उलयतां नवीन अध्यक्ष आणि पुराय नवीन टीम जी निवडून येतली ह्या सगळ्यांचे अभिनंदन करता आणि माझे दोन उतरां सोपयता. गोवा इज फॉर गोवा फॉर गोवा फॉर भारतीय जनता पार्टीचा देवर करूं दर व्हडले सुवातेर आयच्या ह्या कार्यकर्त्याच्या सभेत भारतीय जनता गोवा पार्टीच्या आजच्या कार्यकर्ता संमेलनात हांगा व्यासपीठाचेर उपस्थित भारतीय जनता पार्टी आमचे केंद्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्नाजी, गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे संघटन मंत्री गोवा आणि महाराष्ट्राचे संघटन मंत्री विजयराव पुराणीक, गोंय राज्याचे संघटन मंत्री सतीश धोंड, आमचे आदले अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार म्हणजे मित्र विनय तेंडुलकर, गोयचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर बाबू आजगांवकर, आमचे आदले चीफ मिनिस्टर आणि गोयचे आदले प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर, मंत्री माविन गुदिनो, फिलिप डॅनी रॉड्रिगीस, मिलिंद नायक, मिनिस्टर दीपक पावसकर सगळ्यांची नावं घेता. व्यासपीठाचे सगळे पार्टीचे आमदार पार्टीचे पदाधिकारी नवनिर्वाचित दोन्ही डिस्ट्रिक्टाचे अध्यक्ष आणि मोठ्या संख्येन गोंयभरल्या सगळ्या मतदारसंघात हांगा आयिल्ल्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्या भावांनी भयणांनो तशेंच केली व्यक्त करता कारण आमकां हॉलान खुर्च्यो कमी आसात आणि तुमकां सगळ्यांक हांगा उबे रावचे पडले म्हणून हांव थोडीशे तुमचे कडेन दिलगिरी व्यक्त करता. हांव परत हांची आज आमी एक बऱ्या दिसा हो कार्यक्रम घडोवन हाडटात. स्वामी विवेकानंदांची आज जयंती आसा आणि अशा दिसा आम्ही गोंयच्या नवीन अध्यक्षाची निवड केली आसा. हांव भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ज्यांच्यांनी सदांच सहकार्य केले कारण आम्ही कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्यामुळेच आम्ही येद्या व्हडल्या पोझिशनीचेर पावपाक शकले. म्हज्या सारखो बारीक गांवांत जल्माक आयलो भुरगो म्हणजे जेणे बुथाचो अध्यक्ष आसत, पंचायतीचो प्रमुख आसत, गांवचो सरपंच आसत, मंडळाचो अध्यक्ष आसत, डिस्ट्रिक्टाचो मेंबर आसत, स्टेट एक्झिक्युटिव्हचो एखादो मेंबर आसत आणि ज्या वेळार आमचे पार्सेकर सर जेन्ना अध्यक्ष झाले त्या वेळाचेर हांव त्यांचे बरोबर सेक्रेटरी म्हणून काम केलें, आमचे राजेंद्र आर्लेकर ज्या वेळार अध्यक्ष झाले त्यांना त्यांचे सचिव म्हणून काम केलें, ज्या वेळार श्रीपाद भाऊ अध्यक्ष झाले त्या वेळार हांव सचिव म्हणून काम केलें आणि म्हजो मित्र विनय बाब तेंडुलकर हांच्या संपूर्ण कारकिर्दीन तांच्या बरोबर हांवें जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलें आणि आज सगळ्यांच्या सहमतान म्हज्या केंद्रीय नेतृत्व आसत आमचे सगळे स्थानिक सगळ्या कार्यकर्त्यांच्या हातून आज हांव प्रदेशाचो अध्यक्ष जाल्लो आसा आणि ताका लागून हांव सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करता. मुख्यमंत्री आसत, सगळे मंत्री, आमदार, पक्षाचे सगळे पदाधिकारी, कोर्टी ह्या सगळ्यांचे हांव आभार व्यक्त करता. पण हे सगळे करता आसतना म्हाका एक मातशें सदांच एक उणीव भासता की ज्यांची प्रेरणा घेऊन आम्ही फुडें सरले मनोहरभाई पर्रीकर कारण म्हाका याद जाता 1991 पासून त्यांच्यांनी सुरवातीक जेन्ना लोकसभा निवडणूक लढयली
त्या वेळापासून त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांना हा पिर्णा ग्राम पंचायतीचा सरपंच दोतोरान सांगले हा त्यांना डिस्क्वालिफाय झालो म्हणून. पण त्यांना पासून जे काम करपाक एक प्रेरणास्थान जाय पडटा, ती उणीव आमकां सदांच भासता. पण त्यांच्या मार्गदर्शनाचेर आज आम्ही बऱ्याच काम करपाक फुडें सरलेले आसा. आणि ही सगळी जर राजकीय कारकीर्द जर पळयली, कारण कोण तरी एखादो मनीस जाय जो मनीस हे सगळे घेऊन तुका फुडें वयता. म्हाका याद जाता जेन्ना हांव पिर्णा शाळेंत शिकतालो आनी तेन्ना हांव पणजी हांगा शिकपाक आयलो, म्हज्या मावशे कडेन रावतालो. त्या वेळार म्हजो जर राजकीय गुरू कोण जर आसत बऱ्याच जाणांक खबर आसची ना, पण हे जे संघटन मंत्री सतीश धोंड जे आसात हांच्यानी म्हाका संघाच्या शाखेर व्हेलो आनी त्यामुळे आज हांव ह्या पोजिशनार पावपाक शकलो. कारण हे सगळेंच करता आसतना, कारण म्हाका म्हजो पर्सनल स्वार्थ इतलोच आसलो. कारण संघाच्या शाखेर गेल्या नंतर संघाच्या कार्यालयांत शिकपाक जागा मेळटली आनी त्यामुळे हांव त्याच्या बरोबर ते वयतालो आनी हळूहळू ही गोडी निर्माण त्यांच्यानी केली. मागीर ज्या वेळार हांव कॉलेजांत गेलो, म्हजे कॉलेजचे मित्र हांगा बरेचशे उपस्थित आसात. त्या वेळार म्हजो विश्वास सदरकार आसत नरेंद्र सावयकर हांच्या बरोबर हांवें अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचें काम केलें. त्या वेळाचे आमचे दत्ता नायक आमचे प्रोफेसर हे डॅम्पो कॉलेजान शिकयताले, तेंचें मार्गदर्शन मरे म्हाका लाभलें आनी म्हणून हांवें ह्या कामा भितर सुरवात केली 1991-1999 ज्या वेळार विश्व हिंदू परिशदेचे हांगा रामशिला पुजन आसलें. म्हजो दुसरो एक मित्र दत्ता खोलकार, हांव ज्या वेळार पणजी म्हापसा हांगासर नोकरी करतालो आनी थंय ते फॅब्रिकेशनचें काम करताले आनी त्या वेळाचेर तांकां संघान दुसरी असो कोण जर आसत जाल्यार तो, आनी त्यामुळे तेंच्या मार्गदर्शनाचेर हांवें विश्व हिंदू परिशदेचें काम सुरवात केलें आनी 1991 भारतीय जनता पार्टीचें काम हांवें केलें. हें सगळें करता आसतना सगळ्यांचें मार्गदर्शन आनी सगळ्यांत जर महत्वाचें आसत जाल्यार कार्यकर्त्यांचो आदार, कार्यकर्त्यांची ज्या तरेन कार्यकर्त्यांचो प्रेम. हांव ज्या वेळार काल ज्या वेळार म्हजें नांव डिक्लेर जालें, म्हजो मित्र दामो नायक, बऱ्याच जाणांक दिसताले की दामो नायक सदानंद तानावडे हे दोग जाण कॉन्टेस्टंट आसात काय कितें, आमचे भितर स्पर्धा ना. आमचे भितर दामो नायक अध्यक्ष जालो कितें आनी सदानंद तानावडे जालो, कारण आमी दोगूय जाण बरोबर आमदार आनी त्यामुळे आमच्या भितर एकी आसा. आमी सदांच पळयतात की एखादें पार्टीचें पोजिशन घेवप ही मजा न्ही, कदाचीत एक दीस फोटो आयलो म्हणून व्हडलेलें न्ही, पण हें जें धनुश्य जें आसा हें धनुश्य आमकां फुडें व्हरपाक जाय आनी तें व्हरपाचें जर आमकां फुडें व्हरपाक जाय जाल्यार तुमचे आधार हो सगळ्यांत म्हत्वाचो. अध्यक्ष कोण तरी एकटो जातलो, पूण अध्यक्ष जाल्या नंतर हें सगळें फुडें व्हरपाचें काम जें आसा, सगळें सहकार्य जें आसा हें तुमच्या कडच्यान मेळपाची गरज आसा. काल पासून हांव पळयतां बरेचशा कार्यकर्त्यांचे फोन येताले, आज हांव भितर सरतना बरेचशा कार्यकर्ते हात दिताले. हो जो प्रेम आसा हो प्रेम जर पळयलो जाल्यार मागीर आमी ज्या वेळार एखादें काम करता आसतना आमी सबंद गोंय जेन्ना आमी फिरतात त्या वेळार एक मनांत समाधान दिसता की आमी जें काम करपाक फुडें सरलेले आसा हे कार्यकर्ते इतलो प्रेम दितात. तो प्रेम जर पळयलो जाल्यार खरोखर ते इतले कामाचे जे चीज जाता काय कितें अशें दिसपाक येता. भावना आमकां सगळ्यांत महत्वाचें जें आसा ही आमची खरी टेस्ट आसा, खरी आमची परिक्षा आसा. आमकां येणाऱ्या दिसांनी 2022 ही विधानसभेची निवडणूक जातली आनी ह्या विधानसभेच्या निवडणुकी पयलीं आमकां जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांत वचपाचें आसा. आतां मुख्यमंत्र्यान सांगलें आमकां, कारण मार्च म्हयन्याच्या अखेरीक किंवा मिडल ऑफ मार्च आमकां जिल्हा पंचायतीच्यो निवडणुकां करपाच्यो आसात. आमकां सगळ्या जाणांक भारतीय जनता पार्टीच्या सिंबॉलाचेर हे निवडणुका जिंकपाचे आसा. 2022 पयलीं आमकां सगळ्यांत जाणांक मुन्सिपाल्टीच्यो निवडणुकांत वचपाचो आसा आनी त्यामुळे सगळ्यांत म्हत्वाचें जें आसा तें 2022 ही विधानसभेची निवडणूक. आनी खरें आमचें कार्य जें आसा, कारण आमी सगळेच जाण वेगवेगळ्या मतदारसंघांतल्यान आमी नवनिर्वाचीत सगळे अध्यक्ष सगळे समिती आमी निवडून आयिल्ल्यो आसा आनी त्यामुळे आमची सगळ्यांत चॅलेंज आसा ही. आमकां सगळ्यांत जाणांक जर हें काम फुडें व्हरपाक जाय, आमची परिक्षा जर आसा ही परिक्षा आमी बऱ्याचदां पळयतात की परिक्षेक जर आमी सबंद वर्सभर आमी शिकतात पूण ज्या वेळार रिजल्ट येता त्या वेळार तो रिजल्ट जर बरो आयलो जाल्यार त्या शिक्षणाचें चीज जाता. पॉलिटिकल आमी राजकीय पार्टी आसात आनी राजकीय पार्टीन ज्या वेळार आमी काम करतात त्या वेळाचेर एखाद्यो निवडणुका ज्यो आसा हे निवडणुका जिंकप हीच खरी आमची परिक्षेंत पास जावपाची संदी आसता आनी त्यामुळे आमकां सगळ्या जाणांक हें काम करपाक जाय. म्हाका खात्री आसा हें काम करपाक आमचे मुख्यमंत्री आसतले, सगळे मंत्री, आमदार, पार्टीचे सगळे पदाधिकारी, आमचे संघटन मंत्री हे सगळे आमच्या बरोबर आसात. पूण आमी सगळ्यांनी जर आपापल्या भागा भितर आमी जर काम करपाक शकले जाल्यार खऱ्या अर्थान 2022 ही जी निवडणूक आसा ह्या 22 निवडणुकीक आमकां ऍब्सोल्युट मेजॉरिटी घेवन आमकां ह्या गोंयांत परत राज्य करपाचें आसा.
मुख्यमंत्र्यांनी सांगले आज आमच्या बरोबर मनोहर भाई ना आणि त्यामुळे मनोहर भाई नसताना आमकां हे सगळ्यांनी आसा हे सगळे फुडें व्हरपाची गरज आसा आमकां खात्री आसा कारण आमी मोठी अपेक्षा आसता कार्यकर्त्यांची कारण एखादो कार्यकर्तो जसे मुख्यमंत्र्यांनी सांगले की आमी बारीक मनशा वयल्यान व्हडले जाल्ले आसा आमी बुथाच्या अध्यक्षा वयल्यान आज ह्या प्रदेशाचो अध्यक्ष जालो आणि त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांचे फिलिंग कितें आसा हे म्हाका खबर आसा आणि त्यामुळे म्हाका तुमकां खात्रीन सांगता की कार्यकर्त्यांक मेळपाक लागून आमच्या मंत्र्यां कडेन एखादें काम आसत मुख्यमंत्र्यां कडेन काम आसत कारण आमी जी व्यवस्था लायिल्ली की प्रत्येक मंत्री आसतले आमदार आसतले पक्षाचे पदाधिकारी आसतले आमची दोन डिस्ट्रिक्टाची ऑफिसां आसात सेंट्रल ऑफीस आमचे पणजे आसा ह्या सगळ्या कार्यालया भितर किमान म्हयन्यान आसत 15 दिसांनी आसत आमचे मंत्री आसा हे मंत्री त्या कार्यालयांत बसप अशी व्यवस्था लावया जेणे करून कार्यकर्त्यांचे काम जे आसा हे काम करपाक आमकां मदत करपाक जाय कारण आमकां खबर आसा आज मोठ्या उत्साहान तुमी गेले 3 तास ह्या हॉलान बसल्यात तर कार्यकर्त्यांक दिसता की म्हजे सरकार आसा म्हजे सरकार असल्यामुळे म्हजे काम जावं जाय ही कार्यकर्त्यांची प्रामाणीक इच्छा आसता आणि ही इच्छा जर आमकां पूर्ण करपाक जाय जाल्यार एखादें काम जे आसा हे त्या मंत्र्या पर्यंत व्हरपाची ही जबाबदारी कार्यकर्त्यांची आसता आणि ताका लागून हांव तुमकां खात्रीन सांगता ही येणाऱ्या कांय दिसांनी ही जी व्यवस्था आसा ही व्यवस्था हांव डेफिनेटली तुमची करून घेता दुसरें आमी पळयता आसतना आमकां येणारी जी निवडणूक आसा ह्या निवडणुकीक आमकां सगळ्यांनी जर आमी काम करतले जाल्यार आमी सगळ्यांनी भोंवपाची गरज आसा जे दामून सांगले सिटिजनशीप अमेंडमेंट ऍक्ट आमकां सगळ्यांक पत्रकां दितले आणि त्यामुळे ही पत्रकां जी आसात ही पत्रकां आमकां घरान घरान घेवन वचपाक जाय आणि हे करता आसतना हांव अध्यक्ष ह्या नात्यार आम्ही ठरयले आसा की प्रत्येक तालुक्या भितर ह्या तुमच्या कार्यक्रम त्या त्या मतदारसंघाच्या कार्यक्रमा भितर म्हजो सहभाग आसतलो हांव स्वतः त्या मतदारसंघात व्हिजीट करतलो हांव तुमच्या बरोबर कांय घरांत घेतलो आणि त्यामुळे हो कार्यक्रम कारण आमकां दिसता की पार्टी आमकां कितें दिता आसत पार्टी आमकां पोझिशन दिता म्हजे भशेन कितले तरी माजी आमदार जावन गेले आसतले पण माजी आमदार हो सदांच लायफ लायटान जर कित्याक रावलो आस उरलो आसत जाल्यार केवळ भारतीय जनता पार्टी कारण भारतीय जनता पार्टी जर नासली जाल्यार सदानंद तानावडे हो केवळ माजी आमदार उरपाचो आणि कदाचित आमदारूय जावचो नासलो कारण म्हाका याद जाता ज्या वेळार हांव डिस्कॉलिफाय जालो म्हजे पिर्णा ग्राम पंचायतीक म्हाका 24 वर्सांचेर हांव पंचायतीक निवडून आयलो त्या वेळार दयानंद नार्वेकर हे त्या वेळार आमचे आमदार आणि त्या वेळार त्यांचो मोठो उदोउदो आसतालो त्यांच्यांनी सांगलें की तुमचे जे डिस्कॉलिफिकेशन पेटिशन हे फाटी घेता तुम्ही एक काम करात भारतीय तुमची भारतीय जनता पार्टीचो राजीनामो दियात आणि काँग्रेस पार्टीत प्रवेश करा हांवें म्हणलें तुका जाय तें करपाक शकतात हांव भारतीय जनता पार्टीचोच उरूं शकता आणि हांव परतून म्हणून हांव भारतीय जनता पार्टीत उरलो आणि उरून सुद्दां आज आमदार जालो आणि आज भारतीय जनता पार्टीचें सगळ्यांत व्हडलें पोझिशन ह्या स्टेटीचें हें अध्यक्षपद हें आज भारतीय जनता पार्टी कडेन म्हाका मेळपाक शकलेलें आसा म्हाका याद खबर आसा की सरकारा फुड्यान एक दोन ज्वलंत विशय आसात एक म्हादय विशय आसा आनी दुसरो मायनींग विशय आसा हांव सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत आमी ह्या दोनूय विशयाक सरकाराक पूर्णपणे पार्टी म्हणून पाठिंबो दितात आनी हो विशय जो आसा केंद्रीय नेतृत्व पक्षाचे आसा हांचे कडेन उलोवन ह्या विशयाक बेगीनच्या बेगीन हो विशय सॉल्व जावचो म्हणून सर्वतोपरी आमी प्रयत्न करतले अशें हांव मुख्यमंत्र्याक आश्वासन दिता हांव शेवटी एक बारीकशी एक शुक्र म्हाकाय खबर आसा की तुमकां बरोच वेळ जाल्लो आसा म्हणून हांवें थोडेशें म्हजें भाशण शॉर्ट केलें पूण आमी हें सगळें करता आसतना आमकां विश्वास हो सगळ्यांत म्हत्वाचो आमकां सरकाराचेर विश्वास आसूं जाय आमकां आमच्या पार्टीचेर विश्वास आसूं जाय आनी हो जर आमी विश्वास जर सारको दवरलो आसत जाल्यारच आमी फुडें वचपाक शकतले हांव एक सादेशें एक उदाहरण तुमकां दिता बऱ्याच जाणांक खबरूय आसतली पूण हांव एक उदाहरण दिता आनी मागीर म्हाजें भाशण सोंपयता आमी पळयतात बऱ्याच जाणांनी विमानान ट्रॅव्हल केल्लो आसतलो एकदां एक डेस्टिनेशनच्यान दुसऱ्या डेस्टिनेशनाचेर विमान वयतालें आनी विमान भरगच्च फूल भरिल्लें आनी हें विमान वयतकच अर्द्या वाटेर वयतकच वातावरण खराब जाता आनी वातावरण खराब जाल्या नंतर पायलट जो आसा तो अनाउंसमेंट करता की सगळे जाण आपापल्या जाग्याचेर वचून बसात कारण भायलें वातावरण बरें ना आणि त्यामुळे बेळ बांदा तांणी बसात तांणी सगळीकडे मोठ्या प्रमाणान हलपाक सुरू जाता कारण आमी ज्या वेळार प्रवास करतात त्या वेळार तुमकांय खबर आसा की विमानान बसल्या नंतर हलपाक लागले की थोडोसो भंय दिसता रेगुलर जरी ट्रॅव्हलर आसलो ताका सुद्दां भंय दिसता त्यामुळे बऱ्याच जाणांच्यो फॅमिली आसल्यो सगळ्यांची आडावडण सुरू जाता आणि हे सुरू जातकच सगळेच जण रडपाक लागतात कारण सगळ्यांक दिसता की आता आयुष्य सोंपलें काय कितें
आणि हे सगळे विमान भरगच्च भरिले आणि त्या विमाना भितर एक चली एक 12 वर्षाचे भुरगें तेजेर कसलोच फरक नसलो. ते भायर सुशेगाद एन्जॉय करताले, पळयताले, ढग पळयताले. आणि हे सगळें चालू आसताना हे लोकांची आरडाओरड चालू आसा, पण ते भुरगे स्वस्थ आसा. आणि हे सगळें चालू वयता वयता थोड्या वेळा नंतर एक अर्ध्या तासा नंतर ज्या वेळार ते विमान लागीं पावता त्या नेक्स्ट डेस्टिनेशनचेर देंवपाच्या वेळाचेर त्या वेळाचेर पायलट अनाउंस करता की देवाच्या कृपेन आमी पावपाक लागीं आयिल्ले आसा आनी वातावरणान सुदार जाल्ली आसा. त्यामुळे सगळेच जाण उमेदीन मोठ्या उत्साहान बोळ घालतात, हसपाक लागतात. आणि पण सगळ्याच जणांक एक चिंता असता की आम्ही हे सगळे करतात पण ते भुरगे अजूनही तसेच उगी असतात, कांयच बोळ करनात, ज्याचेर कसलोच तेजेर परिणाम जावना ते कितें काय म्हणून. आणि थोड्या वेळार विमान लँड जाता. लँड झाल्या नंतर ते दार ओपन करून भायर वच्च्या वेळाचेर थोडो वेळ मेळटा. त्या वेळार कुतुहलान बऱ्याच जणांक दिसता की हे अजूनही तशे आहात, कांयच परिणाम ना, की तरेचेर विचार या कित्याक लागून हे काय म्हणून. त्यामुळे काही जण वयतात आणि त्या भुरग्याक विचारतात, बाय हे विमान इतलें हलपाक लागलें, आमी सगळे रडटाले आणि हे व्यवस्थित जातकच आमी सगळे हसपाक लागले, पण तुझेर कसलोच परिणाम कित्याक जावना. तर सगळ्यात महत्वाचे जे आसा त्या भुरग्यांनी दिल्लें उत्तर, ते धाकटे भुरगे सांगतात अशें की ज्या विमानान विमान चलयता जो पायलट आसा तो पायलट म्हजो बापूय. आणि म्हाका पूर्ण विश्वास आसा की तो बापूय म्हाका ज्या दिशेनेचे व्हरू जाय थंय वेवस्थितपणे पावयतलो हो म्हाका विश्वास आसा. सांगपाचे तात्पर्य इतकेच सांगता सगळ्या कार्यकर्त्यांक हांव विनंती करतां, तुम्ही पार्टीचेर विश्वास दवरात, सरकाराचेर विश्वास दवरात. येणाऱ्या वर्सांनी बरे गोश्टी आमी करुया अशें तुमकां सगळ्यांक आश्वासन दिता. आणि म्हजी दोन तुका सोंपयतां. देव बरें करूं. धन्यवाद.